थकित वीज बिल भरले नाहीत म्हणून महाराष्ट्र विद्युत विभागाने सुरू केलेली वीज तोड मोहीम ताबडतोब थांबवावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा शेतकरी संघटनेचे अंबादास हांडे यांनी उमरज गावात पत्रकार परिषद घेऊन दिला आहे। त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचा विद्युत प्रवाह वीज बिल थकित झाले म्हणून खंडित केला आहे त्यांची पुन्हा जोडणी करून विद्युत प्रवाह सुरळीत करावा अशी देखील मागणी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी शेतकरी संघटनेचे अजित वाघ, संजय भुजबळ आणि इतर शेतकरी उपस्थित होते। आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी घेतलेला आढावा पाहूया। आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण गेले 3 ते 4 दिवस एमएसईबीने जुन्नर तालुक्यामध्ये नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये जी वीज जोड तोडणी चालू केलेली मोहीम आहे ती त्वरित थांबविण्यात यावी ह्या अनुषंगाने याची पत्रकार परिषद घेत आहोत। महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना गेले कित्येक दिवसाचं पैसे घेणं बाकी आहे। घेणं बाकी या अर्थाने आहे की पूर्वी शेतकऱ्यांना 24 तास वीज होती, 24 तासाची वीज 8 तास दिली आणि 8 तास वीज देत असताना महावितरणनी शेतकऱ्याकडून 24 तासाची वसुली केली गेलेली आहे। ही 24 तासाची वसुली करीत असताना 16 तासाचं वीज बिल शासनाकडून वसूल करून आणि 8 तास शेतकऱ्याकडून वसूल करून त्याच्यापोटी देय असलेली जवळजवळ 22,000 कोटीची थकबाकी ही महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना घेणे आहे। आणि असं असताना आज जो घाट घातलेला आहे म्हणजे चालू केलेली आहे वीज तोडणी ही शेतकऱ्यांवरती अन्यायकारक आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की 2 वर्ष कोरोनासारखी महामारीने देशामध्ये हैमान घातलेलं आहे। शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाला आजपर्यंत बाजारभाव मिळालेला नाही। घेतलेले शेतकऱ्यांनी शेतीमध्ये जे खर्ची घातलेलं भांडवल आहे ते सुद्धा वसूल झालेलं नाही। आणि असं असताना जर अन्यायकारक कायदा हातात घेऊन जर पठाणी पद्धतीने वसुली करण्याचं काम जर महावितरण कंपनी करत असेल आणि ज्या शेतकऱ्यांची वीज तोडणी केलेली आहे त्या शेतकऱ्यांची वीज जोड जर 2 दिवसामध्ये करू दिली नाही तर येत्या आगामी काळामध्ये तीव्र असं स्वरूपाचं आंदोलन छेडलं जाईल। आणि 2 दिवसामध्ये ज्या विभागाशी निगडीत मग जुन्नर असेल, नारंगाव असेल, ओतूर असेल, ज्या ठिकाणी सब डिव्हिजन आहेत ज्या सब डिव्हिजनच्या हद्दीमध्ये ज्या शेतकऱ्यांची वीज जोड तोडलेली आहे ती त्यांनी 2 दिवसात जोडून द्यावी। जर जोडून दिली नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना चापकाने फटकावल्याशिवाय शेतकरी संघटना राहणार नाही आणि जो शेतकऱ्यांवरती अन्याय केलेला आहे तो दूर केल्याशिवाय शेतकरी संघटना स्वस्थ बसणार नाही। एवढंच सांगतो।